मुकुंदनगर येथील साबळे नागरी आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सायली शेंडगे यांनी दिली आहे. मुकुंदनगरातील महानगरपालिकेच्या साबळे नागरी आरोग्य केंद्रात लसीकरणाची व्यवस्था असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सायली शेंडगे यांनी दिली आहे. शासनाच्या निकषानुसार लाभार्थ्यांना लस देण्यात येणार असून पूर्व नोंदणी आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. नमस्कार, मी डॉक्टर सायली शेंडगे, वैद्यकीय अधिकारी साबळे नागरी आरोग्य केंद्र. लोकांना एकच आव्हान करायचं आहे की जेव्हा तुम्ही लसीकरणासाठी येत आहात तर तुमचं आयडेंटिटी कार्ड म्हणून तुम्हाला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन आणणं हे गरजेचं आहे. लसीकरणासाठी येताना कंपल्सरी सगळ्यांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब इथे आल्यानंतरनं करायचं पण देखील मी आव्हान सर्व लोकांना करत आहे. आणि ज्या कुणाला लोकांना लसीकरणाबद्दल माहिती हवी आहे किंवा ज्यांनी रजिस्ट्रेशन अगोदर केलेलं नाही आहे अशा लोकांना मला सांगायचं आहे की आपल्या इथं सोलापूर महानगरपालिकेतर्फे आणि महाराष्ट्र शासनातर्फे स्पॉट रजिस्ट्रेशन अवेलेबल आहे. परंतु येताना आयडेंटिटी कार्ड त्यांनी आणणं हे गरजेचं आहे. लसीकरणाचा वेळ हा सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत लसीकरण चालू आहे. प्रोसेस मध्ये लोकांनी जसं सांगितलं की व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरला त्यांचा लिंक आहे तो मोबाईल नंबर त्यांच्यासोबत कॅरी करणं, कारण त्या मोबाईल नंबरला त्यांचा OTP जातो, त्यांचं व्हेरिफिकेशन इथं होतं आणि मग त्या लोकांना लस इथे दिली जाते. तर लोकांनी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड आणणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. धन्यवाद. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर कोणताही त्रास झालेला नाही असं मनोगत लाभार्थ्यांनी व्यक्त केलंय. आज मी जनार्दन शिंदे कोरोनाची लस घेतलेली आहे. आज मला माझा नंबर 57 होता आणि 57 लोक आजच्या दिवशी झालेले आहेत. ह्यामध्ये आता किती रिस्पॉन्स होतो, कसं काय परिणाम होतो ते आता आपण पुढे बघूया. तरी पण लस घेणं अत्यंत गरजेचं आहे. लोकांनाही माझं आव्हान आहे की लस सर्वांनी घेतली पाहिजे. आता मी घेतले, मला 5 मिनिट झाले, कसल्याही प्रकारचा त्रास नाही, चक्कर नाही, काही नाही. तरी पण आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांनी देशात किंवा शहरामध्ये लस घेतली त्यांना कोणालाही काय झाल्याची बाधा झाल्याची दिसलेलं नाही. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काही जणांना ताप येतो, अशक्तपणा जाणवतो, मात्र उपचाराअंती काही वेळातच प्रकृती पूर्वपदावर येते. घाबरण्याचं कोणतंही कारण नाही, कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये असंही डॉक्टर सायली शेंडगे यांनी स्पष्ट केलं.